काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। सुरुवात करूया सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीपासून। सिल्लोड शहर हे आसपासच्या खेड्या वस्त्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे। येथे याआधी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होते, परंतु ते परिसराच्या दृष्टीने जनसामान्यांच्या सोयीसाठी आरोग्याच्या दृष्टीने अपुरे असून त्यापेक्षा मोठे 100 खाटांचे रुग्णालय व्हावे हे साहेबांनी मनोमनी हेरले होते। त्यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरवठा चालू ठेवला होता। शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन 50 खाटांवरून 100 खाटांच्या श्रेणी वर्धित उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळाली। यासाठी माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी शासनाकडून तब्बल 40,16,00,000 निधी साहेबांनी मंजूर करून घेतला। या अद्ययावत रुग्णालयात तळमजला, पहिला व दुसरा मजला असणार आहे। त्यात बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, सामान्य वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, महिला प्रसूती विभाग, वैद्यकीय अधिकारी कक्ष, वैद्यकीय कर्मचारी कक्ष, क्षकिरण विभाग, रोग चिकित्सा प्रयोगशाळा आणि औषधी विभाग इत्यादींचा समावेश असेल। पूर्वीच्या 50 खाटांच्या रुग्णालयाच्या तुलनेने अधिक डॉक्टर्स आणि परिचारिकांची संख्या सुद्धा वाढणार आहे। सध्या मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून जनसामान्याच्या सुविधेकरता लवकरात लवकर हे रुग्णालय खुले व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत। जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 100 खाटांचे रुग्णालय हे सिल्लोड शहरासाठी विशेष महत्वाचे ठरते। या 100 खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाच्या रूपाने माननीय अब्दुल सत्तार साहेबांनी खूप मोलाचे योगदान केले आहे।